विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून सिव्हिल हॉस्पिटल येथे महाअन्नदानाची महासेवा राबवण्यात आली आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आणि गरजूंना जगवण्याचा सुद्धा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलाय. जय हिंद फूड बँकेच्या संस्थेच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत जेवण वाटप करून अभिवादन करण्यात आलंय. अभियंता श्रुतिका संजय माळवदकर यांनी वडील कैलासवासी संजय माळवदकर यांच्या स्मरण दिनानिमित्त 100 लोकांचं जेवण उपलब्ध करून दिलं, तर वनरक्षक अनिता नागेश कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त 100 लोकांचं जेवण आणि लाडू उपलब्ध करून देण्यात आले. तसेच हे जेवण जय हिंद फूड बँकेच्या वतीनं सोलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या 200 नातेवाईकांना जेवण देण्यात आलंय. डॉक्टर आंबेडकरांनी माणसालाच नव्हे तर पशुपक्षी असे अनेकांना जगण्याचा अधिकार दिलाय. या अधिकारात माणसाला ही भूक लागते यासाठीच एका भुकेलेल्याला जेवण भरवण्यासाठी दिलेला हा अधिकार, आणि याच अधिकारातून गेल्या 422 दिवसांपासून दररोज सिव्हिल हॉस्पिटल येथे दररोज 200 लोकांना जेवण देण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा आणि परराज्यातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. उपचारापेक्षा त्याच्या जेवणांचाच खर्च जास्त असतो आणि कदाचित हा खर्च जास्त असल्यानं अनेक जण येथे उपाशी झोपतात. संस्थेचे संस्थापक सतीश सुरेश तमशेट्टी यांच्या भूकमुक्त भारतीय संकल्पनेतून हा उपक्रम चालू करण्यात आलाय. गरजू नातेवाईकांची जेवणाची सोय व्हावी यासाठी जय हिंद फूड बँकेच्या वतीने रोज जेवणाची व्यवस्था करण्यात येते. या जेवण वाटपासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथील बी ब्लॉकच्या समोर जागा उपलब्ध करून देण्यात आली. रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत अन्नदानाची अविरत सेवा चालू आहे. अन्नदाता श्रुतिका संजय माळवदकर, अन्नदाता अनिता कांबळे, संस्थेचे संस्थापक सतीश तमशेट्टी, सुधीर तमशेट्टी, महेश दासी, शुभम बल्ला, शेखर तमशेट्टी उपस्थित होते.